आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता बघूयात आपण यातील ठळक घडामोडी. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोरोना मुक्तीसाठी जिल्हाध्यक्ष सुग्रीव कुळे यांचे पांडुरंगाला साकडे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्त्वपूर्ण नेते आमदार अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ते आज ब्रिज कँडी रुग्णालयात खबरदारीचा उपाय म्हणून दाखल झालेले आहेत. श्री अजित पवारांचे हे अचानक आजारपण कार्यकर्त्यांना फार जिवारे लागले चित्र संपूर्ण देशात सोशल मीडियावर दिसत आहे. अजित पवार यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारून ते पहिल्याप्रमाणे लोकांच्या सेवेसाठी हजर व्हावे म्हणून आज राज्यातील अनेक समर्थक देवाला साकडे घालत आहेत. असंच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष सुग्रीव कुळे यांनीही पंढरीच्या पांडुरंगाला अशाच प्रकारचे दुग्धाभिषेक करून पांडुरंगाला साकडे घातले आहे. मंदिर कोरोनामुळे बंद असल्यामुळे आज सुग्रीव कुळे यांनी विठ्ठलाच्या मंदिरासमोर असलेल्या संत चोका मेळा समाधीच्या समोर बसून विठ्ठलाला साकडे घातले आहे. आणि यावेळेला सुग्रीव कुळे म्हणाले, आज पंढरपूरची महिन्याची वारी, आज एकादशी, या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि दादांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लवकरात लवकर सज्ज व्हावं ह्या आशयाचं साकडं आज आम्ही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीला दुग्धाभिषेक घालून आज ह्या देवाला साकडं घातलं की आमच्या दादांना लवकर बरं करा, तसंच ह्या महाराष्ट्राला, ह्या देशाला कोरोनातून लवकर मुक्ती मिळावी. तसेच पंढरपूरच्या आमच्या लोकप्रिय आमदार भारतनाना भालके, त्यांचे कुटुंबीय भैरथदादा यांनाही ह्या कोरोनातून लवकरात लवकर मुक्त करून या आपल्या जनतेची सेवा घडून घ्यावी अशी प्रार्थना आज आम्ही पंढरीच्या विठुरायाच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं करत आहोत. हा दुग्धाभिषेक सोहळा आज एकादशीच्या दिवशीच्या निमित्तानं करण्याचं आणि हे जे काही आज योग आला त्या प्रार्थनेला आमच्या यश मिळावं, बळ मिळावं ही श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन